मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे ती कोण होती. लेखिका कविता दातार. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. पार्श्वभूमी: समीर एक फॉरेस्ट ऑफिसर नवपरिणित वधू जान्हवीसह जंगलातील एकांतात असलेल्या एका बंगल्यात नुकताच राहायला आलेला. स्थळ: समीर जान्हवीचा बंगला. वेळ: सकाळचे 7 वाजता. झोप नाही लागली का रात्री? सारखी चुळबुळ करत होतीस. हो ना, सारखी जाग येत होती. कसलं भयानक चित्रविचित्र स्वप्न पडत होती. एकदा घाबरून उठून बसले तर समोर खुर्चीत तू बसलेला. बेडवर बाजूला बघितलं तर तिथेही तूच झोपला होता शांतपणे. पुन्हा समोर बघितलं तर खुर्चीत कोणीच नाही. मी खूप घाबरले रे. अगं, झोपेत भास झाला असेल. बरं, मी आवरतो. तू चहा नाश्ता तयार ठेव. जंगलातील आतल्या भागात स्थानिक आदिवासींनी वृक्षतोड सुरू केली आहे असा आत्ताच मला मेसेज आला आहे. दिवसभर तिथं काय चाललंय ते बघावं लागणार. अरे बापरे, म्हणजे दिवसभर मी एकटीच असणार एवढ्या मोठ्या बंगल्यात? मला भीती वाटते रे. एवढी का घाबरतेस? मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेन. बरं, ऐक, आमच्या एका सिक्युरिटी गार्डची बायको तुला मदत करण्यासाठी दुपारनंतर येईल. तिच्याकडून सगळं घर लावून घे आणि धुणी भांडी साफसफाई करण्यासाठी तिला ठरवून घे. ओके, तू आवरून ये. मी पटकन नाश्ता बनवते, नाहीतर तुला उशीर होईल. समीर आवरून नाश्ता करून त्याच्या कामाला निघून गेला. वेळ संध्याकाळी 6:30. दाराची बेल वाजली. जान्हवीने दार उघडले. दारात काळी सावली मध्यम ओईन ठसठशीत कुंकू लावलेली एक स्त्री उभी होती. ताई, मी रखमा. तुम्हाला कामवाली हवी आहे ना? त्यासाठी मला पाठवलं आहे. ये रखमा, बरं झालं तू आलीस. सांगा ताई, काय काय कामं करायची आहेत? हे पॅक केलेलं सगळं सामान आधी आपण दोघी मिळून जागेवर लावूया. तू कुठे राहतेस रखमा? मी इथेच राहते ताई, वर्षानुवर्षापासून. जान्हवी खुर्चीवर बसून रखमाला सामान कुठे लावायचं ते सांगत होती. रखमाने सगळं सामान बराबर जागेवर लावलं. तेवढ्यात बेल वाजली. जान्हवीने दार उघडले. समीर एका काळ्या सावळ्या आदिवासी स्त्रीला घेऊन आत आला. जान्हवी, ही रखमा तुला आजपासून घरकामात मदत करेल. लवकरच येणार होती पण रस्ता विसरली. तिला घर लवकर सापडले नाही. मी कामावरून येत असताना मला रस्त्यात भेटली. मग मी तिला घेऊन आलो. रखमा, ती तर मगाशीच आली. स्वयंपाकघरात सामान लावते आहे. बरंचसं सामान लावलं सुद्धा तिने. तिघही स्वयंपाकघरात आले. तिथे कोणीही नव्हतं. सगळं सामान जसंच्या तसं जमिनीवर पडलं होतं. मग ती कोण होती? दुसऱ्या दिवशी समीर आणि जान्हवी ते घर सोडून दुसरीकडे राहायला गेले. समीर आणि जान्हवीने घर बदलले. जंगल जिथे संपते तिथे गावाच्या वेशीजवळ एक छोटे घर त्यांनी भाड्याने घेतले. नवे घर आधी राहत असलेल्या बंगल्याच्या जवळजवळ 3 किलोमीटर दूर होते. नवीन घरी राहायला आल्यावर जान्हवीला पडणारी विचित्र स्वप्न आणि होणारे भास कमी होतील असं समीरला वाटलं. पण त्याचा अंदाज खोटा ठरला. 2 दिवस गेले असतील. एका संध्याकाळी जान्हवीचे पोट खूप दुखू लागले. रात्रभर पोटदुखीमुळे जान्हवी तळमळत होती. दुसऱ्या दिवशी समीर तिला घेऊन शहरातल्या हॉस्पिटलमध्ये गेला. तिथे तिच्या सर्व तपासण्या झाल्या. सोनोग्राफी देखील झाली. पण तिच्या पोटदुखीचे कारण कळले नाही. जशी पोटदुखी सुरू झाली अचानक तशीच थांबली. त्यानंतर 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:30 समीर कामावरून परत आल्यावर पाहतो तर काय, घराचे दार सताड उघडे होते. जान्हवी घरात कुठेही दिसत नव्हती. त्याने तिला घरात सगळीकडे शोधले. त्यांच्या घरी काम करणाऱ्या आउट हाऊस मध्ये राहणाऱ्या शालूला त्याने हाक मारून बोलावले. शालू, बाई साहेब कुठे गेले आहेत? तुला काही बोलल्या का बाहेर जाते म्हणून? साहेब, मी संध्याकाळचं काम आटपत होते तेव्हा कुठेतरी बाहेर जायला निघाल्या. मी विचारलं तेव्हा बोलल्या काहीच नाही. पण माझ्याकडे खूप रागाने पाहिलं.
त्यांची तब्येत ठीक नाही असं वाटलं, जंगलाच्या बाजूला गेले आहेत. जंगलाच्या बाजूला गेली ही ऐकल्यावर समीरच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने आपल्या 2-3 सहकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि जीपने जंगलात जाऊन जान्हवीला शोधायचं ठरवलं. खूप शोध घेऊनही जान्हवी कुठेही सापडली नाही. रात्रीचे 12 वाजत आले होते. साहेब, आपण तुम्ही आधी राहत होते त्या बंगल्यात जाऊन बघूया, बाईसाहेब कदाचित तिथं सापडतील, त्याचा सहकारी म्हणाला. ड्रायव्हरने त्या बंगल्याच्या दिशेने जीप वळवली. बंगल्याच्या बाहेर त्यांनी जीप थांबवली. सगळीकडे नीरव शांतता होती. आमोस्या बहुतेक 2-3 दिवसांवर आली होती. सभोवताली दाट झाडी, त्यातून रातकिड्यांचा आवाज, क्वचित कुठेतरी दूर जंगली श्वापदाची डरकाळी ऐकू येत होती. तिघे जीपमधून खाली उतरले. बंगल्याचे लोखंडी गेट उघडताना होणारा आवाज, अंधार चिरत गेला. प्रवेशद्वार उघडे दिसत होते. तिघही आत आले. जान्हवी, जान्हवी, समीर हाका मारत होता. हॉलच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून विकट हसण्याचा आवाज घुमला. सगळ्यांच्या नजरा त्या बाजूला वळल्या. जान्हवी गुडघ्यात डोकं खुपसून बसली होती. त्यांची चाहूल लागताच तिनं डोकं वर केलं आणि तिघांच्या हृदयाचा ठोका चुकला. तिच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य विलसत होतं आणि एखाद्या जंगली श्वापदाप्रमाणे ती गुरगुरत होती. हळूहळू ती उठून उभी राहिली. समीर तिच्या जवळ गेला. जान्हवी, तू इथे काय करतेस? किती शोधले तुला, चल घरी, असे म्हणून त्याने तिचा हात धरला. क्षणार्धात तिने समीरला धक्का मारून खाली पाडले. कसाबसा विवळत समीर उठून उभा राहिला. त्याच्याबरोबर आलेल्या सहकार्याने स्वतःच्या गळ्यातले ओम असे लिहिलेले लॉकेट काढून जान्हवी समोर धरले. जान्हवी खूप वेदना व्हाव्यात तशी ओरडायला लागली, विवळायला लागली. तशाच परिस्थितीत तिघांनी मिळून तिला बाहेर आणले, जीपमध्ये बसवले आणि जीप घराकडे निघाली. समीरला कळत नव्हतं की साधी सुधी जान्हवी अशी विचित्र का वागत आहे. त्याच्याबरोबर आलेला सोपान नावाचा सहकारी त्याला म्हणाला, साहेब, हे काहीतरी बाहेरचं दिसतंय, तुम्ही बाईसाहेबांना ओंकार दादांना दाखवा, तेच यावर काहीतरी मार्ग काढतील. अतिश्रमाने जान्हवीला जीपमध्ये झोप लागली. जीप त्यांच्या घरासमोर थांबताच समीरने तिला उचलून घरात आणून बेडवर झोपवले. दुसऱ्या दिवशी जान्हवीला सणसणून ताप भरला. तापाच्या ग्लानीत ती बडबडत होती. खूप हाल केले त्यांनी माझे, नेमकं काय होतंय समीरला समजत नव्हते. तिच्यासाठी त्याने आठवडाभराची रजा घेतली. काही झाले तरी जान्हवीला काय त्रास आहे हे शोधून काढायचं आणि यातून तिला सही सलामत बाहेर काढायचं त्याने ठरवलं. काल रात्रीच्या प्रसंगामुळे समीर चक्रावून गेला होता. त्याला जान्हवीची काळजी वाटत होती. दिवसभर जान्हवी तापाच्या ग्लानीत होती. थोड्या वेळापूर्वीच डॉक्टर येऊन तिला ताप उतरण्यासाठीचे इंजेक्शन देऊन गेले होते, त्यामुळे ती शांत झोपली होती. दुपारी समीरने तिला बळेबळेच वरण भात खायला लावला होता. त्या व्यतिरिक्त तिच्या पोटात काहीही नव्हते. समीरने ऑफिसमध्ये आठवडाभराच्या सुट्टीसाठी अर्ज पाठवून दिला होता. संध्याकाळचे 6 वाजले होते. समीर घरासमोरील वरांड्यात बसून विचार करत होता. भूतखेत, बाहेरची बाधा यावर त्याचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्याचा सहकारी सोपान काल रात्री जे बोलला त्यावर त्याने फारसे लक्ष दिले नव्हते. 3 महिन्यांपूर्वीच जान्हवीशी त्याचे ठरवून लग्न झाल्याने आणि लग्नापूर्वी त्यांच्या क्वचितच भेटीगाठी झाल्याने जान्हवीबद्दल त्याला फार काही माहिती नव्हती. त्यामुळे जान्हवीला कुठला तरी मानसिक आजार असावा असे त्याला वाटत होते. त्याबद्दल माहिती घेण्यासाठी त्याने जान्हवीच्या वडिलांना फोन लावला. नमस्कार बाबा, कसे आहात? नमस्कार जावई बापू, आम्ही ठीक, तुम्ही दोघे कसे आहात? आज कसा काय फोन केलात? जान्हवीच्या आई वडिलांना तिची काळजी वाटू नये म्हणून त्याने सौम्य शब्दात, या ठिकाणी आल्या दिवसापासून काल रात्रीपर्यंतच्या जान्हवीसोबतच्या घटना त्यांना सांगितल्या. जान्हवीला लग्न अगोदर असे काही झाले होते काय हे देखील विचारले. समीरचे बोलणे ऐकून जान्हवीचे बाबा काळजीत पडले. नाही समीर, याआधी कधीही जान्हवी असं वागली नाही, उलट ती खूपच आनंदी आणि खेळकर मुलगी आहे. थोडा विचार करून ते पुढे बोलले, मी असं करतो, मला तर कामामुळे येता येणार नाही, पण जान्हवीच्या आईला थोडे दिवस तुमच्याकडे पाठवतो. हो चालेल, आई आल्या तर फार बरं होईल, असे बोलून त्याने फोन ठेवला. जान्हवीची आई येणार म्हणून समीरला थोडा धीर आला. साहेब, बाईसाहेबांसाठी खिचडी बनवून ठेवली आहे, माझं काम झालंय, मी जाऊ का? शालू विचारत होती.
त्याने तिला जायला सांगितलं। रात्रीच्या जेवणाची वेळ झाल्यावर तो उठला। किचनमध्ये जाऊन त्याने जान्हवीसाठी ताट वाढून घेतले आणि ती झोपली होती त्या खोलीत आला। जान्हवीला उठवून बसवत तिला खिचडी भरवली। कसे तरी 4-6 घास खाऊन ती पुन्हा झोपली। स्वतः जेवून आवरून समीर बेडरूममध्ये येऊन खुर्चीत वाचत बसला। वाचता वाचता कधीतरी त्याचा डोळा लागला। कसल्या तरी आवाजाने त्याला जाग आली। बेडरूमच्या उघड्या खिडकीतून एक काळे मांजर उडी मारून आत आले होते आणि समीरकडे पाहून गुरगुरत होते। समीरने त्या मांजराला हकलून लावण्याचा प्रयत्न केला। ते जान्हवीच्या पलंगाखाली जाऊन बसले। त्याला हुसकावून लावण्यासाठी कोपऱ्यात ठेवलेली कपडे वाळत घालण्याची काठी घेऊन तो पलंगाखाली वाकून पाहू लागला। पण आता तिथे मांजर नव्हते, पळाले बहुतेक असा विचार करून त्याने लाईट घालवला आणि तो जान्हवी शेजारी येऊन झोपला। रात्री 2:30 सुमार असावा। कोणीतरी समीरला पलंगावरून पाय धरून जोरात खाली खेचलं। झोपेत असल्याने तो घाबरून जोरात ओरडला। जमिनीवर पडताच त्याने वर पाहिलं। त्याच्या पायाशी जान्हवी उभी होती। तिचा अवतार भयानक होता। केस पिंजारलेले, डोळे तारवटलेले, तिच्या तोंडातून लाळ गळत होती। समीर कसा बसा उठून उभा राहिला आणि जान्हवीकडे पाहत मागे सरकला। त्या सरशी ती एखाद्या हिंस्र पशुसारखी आरोळी ठोकत त्याच्या दिशेने झेपावली। क्षणाचाही विलंब न करता तिने 6 फूट उंचीच्या समीरचा गळा धरून त्याला वर उचलले आणि खोलीच्या कोपऱ्यात भिरकावले। समीर हेलपाटत भिंतीचा आधार घेत जमिनीवर पडला। भयचकित नजरेने तो जान्हवीकडे पाहत होता। पण आता तिचा आवेश ओसरला होता। ती भेसूर आवाजात उरी फुटून रडत होती। समीर उठला, तिच्या जवळ गेला। रडता रडता तिची शुद्ध हरपली। समीरने तिला उचलून बेडवर ठेवले, तिच्या अंगावर चादर घातली आणि खोलीचा दरवाजा ओढून घेत तो बाहेर वरांड्यात आला। त्याची झोप पूर्ण उडाली होती। त्याचे लक्ष समोर अंगणात गेले। आंधुक प्रकाशात त्याला मगाशी घरात शिरलेले काळे मांजर जंगलाच्या दिशेने जाताना दिसले। सकाळचे 8 वाजले। रात्रीच्या प्रसंगानंतर बराच वेळ विचार करत समीर वरांड्यातल्या खुर्चीत बसला होता। तिथे समीरचा थोडा वेळ डोळा लागला होता। अर्धवट झोप झाल्याने त्याचे डोके दुखत होते, मार लागल्याने अंगही ठणकत होते। समीर उठला, आवरून चहा आणि टोस्ट बनवून तो जान्हवीच्या खोलीत आला। जान्हवी, हां, थोडं बरं वाटतंय का आता? हां, थकल्यासारखं वाटतंय। उठतेस का? आवरून घे, चहा घे, जरा तरतरी येईल। हो, उठते। सावकाश उठत जान्हवी बाथरूममध्ये शिरली। काल रात्रीच्या प्रसंगाचा तिच्या चेहऱ्यावर मागमूसही नव्हता। समीरने ड्रायव्हरला बरोबर घेऊन जीपने शहरातील मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये जान्हवीला नेण्याचे ठरवले होते। जान्हवी आवरून आली। समीरने केलेला चहा आणि टोस्ट तिने घेतले। आज ती जरा बरी असल्यासारखी वाटत होती। चल तयार हो, आपल्याला शहरात जायचं आहे, तुला डॉक्टरला दाखवूया, शहरात फिरू। तुला काही शॉपिंग करायचे असेल तर तिथल्या मार्केटलाही जाऊ। नाही, मला काही शॉपिंग करायची नाही आहे। आणि डॉक्टरकडे कशाला? माझा ताप उतरला आहे ना आता, तरी एकदा तुझे चेकअप करून घेऊ, ठीक आहे ना? ओके, ठीक आहे, पण तू ना उगाच काळजी करतोस माझी, जान्हवी क्षीणसे हसून म्हणाली। तिच्याकडे पाहताना समीरला भरून आले। तो स्वतःच्या मनाशीच बोलला, इतकी नाजूक सुंदर माझी जान्हवी, काय झालं असेल तिला? काल रात्री एवढी हिस्टेरी कशाने झाली असेल? जीपमधून हॉस्पिटलला जाताना जान्हवी नेहमीप्रमाणे हसत बोलत होती। हॉस्पिटलमध्ये आधी फिजिशियनने तिची बीपी, पल्स रेट, रॅन्डम शुगर वगैरे चेक केले। सर्व काही नॉर्मल होते। तिचे सीटी स्कॅन, MRI, सोनोग्राफीचे रिपोर्ट्स देखील नॉर्मल होते। जान्हवीला बाहेर थांबवून तेथील मानसोपचार तज्ज्ञांना भेटून समीरने तिच्यासोबत घडलेल्या सर्व घटना सांगितल्या। मानसोपचार तज्ज्ञांनी जान्हवीसोबत तासभर बोलून तिचे मनोव्यापार जाणून घेतले। मग त्यांनी समीरला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावून म्हटले, मिस्टर समीर, युअर वाईफ इज परफेक्टली ऑल राईट। सिझोफोर्निया किंवा हिस्टेरियाचे कुठलेही साईन्स तिच्यात दिसत नाहीयेत। तरी मी टॅबलेट्स लिहून देतो, 15 दिवसांनी पुन्हा त्यांना घेऊन या। निश्चिंत होऊन समीर आणि जान्हवी घरी परतले। समीर पुढे मात्र प्रश्न होता की जान्हवीसोबत घडणाऱ्या घटनांचे कारण काय। जान्हवी मात्र उद्या तिची आई येणार म्हणून खुश होती। बिचारीला तिच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय
याचा अंदाज नव्हता. हिवाळा असल्याने दिवस लवकर मावळला. सूर्यास्तानंतरच्या संध्याछाया आपले साम्राज्य पसरवू लागल्या. हॉलमध्ये जान्हवी सोबत बोलत असलेल्या समीरचे लक्ष अचानक भिंतीवरील कॅलेंडर कडे गेले. आज नेमकी अमावस्या होती. त्याने जवळ जाऊन पाहिले. रात्री 11 वाजता अमावस्या लागून उद्या रात्री 9 वाजता संपणार होती. माणसाचे मन मोठे विचित्र असते. जरी समीरचा भूतप्रेत झपाटलं जाणं या गोष्टींवर विश्वास नव्हता, तरी आज अमावस्या आहे हे कळल्यावर त्याचे मन कुठल्या तरी अनामिक भीतीने भरून गेले. शालू संध्याकाळचा स्वयंपाक करून निघून गेली होती. त्याने किचनमधल्या छोट्या देवाऱ्यात दिवा लावला. जान्हवीने डायनिंग टेबलवर दोघांसाठी ताटं मांडली. दोघांनी जेवण घेतलं. जान्हवी आज 2-3 दिवसांनी व्यवस्थित जेवल्याचं पाहून समीरला समाधान वाटलं. आज पूर्ण दिवस गडबडीत गेल्याने दोघेही लवकरच झोपायला गेले. रात्री साधारण 1-1.5 वाजता बेडरूमची खिडकी आपटल्याचा जोराचा आवाज झाला. पाठोपाठ जान्हवीच्या कन्याचा आवाज समीरची झोप चाळवली. तो उठून बसला. जान्हवी बेडवर पोट धरून बसली होती. काय झालं जान्हवी, खूप पोट दुखतंय रे, पोटदुखीवरची गोळी देऊ का? त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच जान्हवी उठून पळत बाथरूममध्ये गेली. तिला बडबडून उलटी झाली. समीरने किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी लवंग शोधून आणली. 5-10 मिनिटात ती बाहेर आली. काय खाण्यात आलं काही कळत नाही रे. बेडजवळच्या टेबलवरच्या बाटलीतून पाणी ओतून समीरने ग्लास जान्हवी पुढे धरला. घे पाणी, घे, लवंग दाताखाली धर, म्हणजे बरं वाटेल. पाणी पिऊन जान्हवीने तोंडात लवंग धरली. 5-10 मिनिटात परत उलटी आल्याने ती बाथरूममध्ये गेली. असं 4-5 वेळेस झाल्याने जान्हवी पुरती थकून गेली. बाथरूममध्येच मटकन ती खाली बसली. समीरने उठून आधार देत तिला बेडवर झोपवले. तिच्या पोटात 2 घोट पाणी देखील राहत नव्हते. थोडा वेळ असाच गेला. अचानक जान्हवी झोपली होती. त्या बेडवरून ती 2.5-3 फूट वर उचलली गेली. घाबरून ती जोरात किंचाळली. समीर जागाच होता. हा प्रकार पाहून तो चक्रावला. जशी ती उचलली गेली तशीच परत बेडवर आदळली. घाबरल्याने ती जोरजोरात रडत ओरडत होती. समीरने उठून तिला थोपवण्यासाठी तिचे दंड धरले. पण त्या असुरी शक्ती पुढे त्याची शक्ती कमी पडली. जान्हवी परत वर उचलली गेली आणि बेडवर आदळली. यावेळी समीरला कोणीतरी जोराचा धक्का दिल्याने तो मागे फेकला जाऊन बेडवरून खाली पडला. आणि कोपऱ्यातील लाकडी आराम खुर्ची उचलली जाऊन समीरच्या दिशेने फेकली गेली. प्रसंगावधान राखून समीर पटकन उठून बाजूला झाला. खोलीतले सामान आस्ताव्यस्तपणे एका जागेवरून दुसऱ्या जागी जोरजोरात फेकले जात होते. घडणाऱ्या प्रकाराने समीर चक्रावून गेला होता. त्याला अचानक काय वाटले कुणास ठाऊ. पण त्याने स्वतःला सावरून मोठ्या आवाजात हनुमान स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली. 2-3 मिनिटांतच सर्व काही शांत झालं. तो तसाच हनुमानाचा जप करत जान्हवीच्या उशाशी रात्रभर बसून राहिला. जान्हवी शांत झोपली होती. पहाटेच्या सुमारास समीरलाही झोप लागली. डोरबेलच्या आवाजाने दोघांचीही झोप उघडली. समीरने उठून दार उघडले. दारात जान्हवीची आई सीमाताई आणि त्यांच्या मागे त्यांचं सामान घेऊन ड्रायव्हर उभा होता. जान्हवीला एकटीला सोडून जाणे शक्य नसल्याने समीरने ड्रायव्हरला स्टेशनवर जाऊन त्यांना घेऊन येण्यास काल संध्याकाळी सांगितले होते. तसा सीमाताईंना फोन करून त्याच्या जीपचा नंबरही कळवला होता. या आई, समीरने त्यांचे स्वागत केले. जान्हवी कुठे आहे, त्यांनी काळजीत विचारले. त्यांचा आवाज ऐकून जान्हवी उठून बेडरूमच्या दाराशी आली. माताई लगबगीने तिच्या जवळ गेल्या. तिला पाहून त्यांचे डोळे पानावले. काय दशा झाली ग तुझी, तिच्याशी बोलत असताना त्यांचे लक्ष आस्ताव्यस्त झालेल्या बेडरूमकडे गेले. त्यांनी समीरकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले. त्यांची नजर चुकवीत समीर म्हणाला, जान्हवी तू आवरून घे, तोपर्यंत मी शालूला आपला चहा नाश्ता बनवायला सांगतो. नंतर सीमाताईंकडे वळून म्हणाला, आई तुमचं सामान पलीकडच्या खोलीत ठेवलं आहे, तुम्ही पण फ्रेश व्हा. शालूला जरुरी त्या सूचना देऊन समीर सीमाताईंना घेऊन त्यांचे सामान ठेवले होते त्या खोलीत आला. नेमकं काय झाले जान्हवीला मला कळेल का, सीमाताईंनी काकुळतीने विचारले. समीरने त्यांना थोडक्यात इथे आल्यापासून काल रात्रीपर्यंतच्या घटना सांगितल्या. ते सर्व ऐकून सीमाताईंच्या डोळ्यात काळजीचे ढग दाटले. मोठ्या प्रयासाने आपले अश्रू आवरत त्या म्हणाल्या, समीर
नक्कीचे काहीतरी बाहेरचं आहे, आपल्याला कोणी जाणत्याला बोलावून यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. त्यावर समीर विचारात पडला. घडणाऱ्या घटनांबद्दल कुठलीही तर्कसंगती लागत नव्हती. काल रात्रीच्या प्रसंगानंतर तर यामागे कुठली तरी अदृश्य शक्ती आहे याची त्याला खात्री पटली होती. त्याने त्याचा सहकारी सोपानला फोन लावला. सोपान, तू त्या दिवशी कोणा ओंकारदादांना बोलवायचं म्हणत होतास ना, ते आज येऊ शकतील का? हो साहेब, मी त्यांना फोन करून विचारतो आणि परत तुम्हाला फोन करून काय ते कळवतो. थोड्या वेळाने सोपानचा फोन आला आणि ओंकारदादांना आज दुपारी 2 वाजता तो घेऊन येत आहे असे त्यांनी सांगितले. ओंकारदादा येण्याआधी जान्हवी आणि सीमाताईंना समीरने त्यांच्याबद्दल सांगितलं. सीमाताईंनी जान्हवीला होणाऱ्या त्रासाबद्दल तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कालचा प्रसंग सोडला तर तिला आधी घडलेला कुठलाही प्रसंग आठवत नव्हता. ठरल्याप्रमाणे दुपारी 2 वाजता सोपान ओंकारदादांना सोबत घेऊन आला. पांढरा झब्बा पायजमा घातलेले, कपाळावर कुंकवाचा उभा टिळा लावलेले मध्यमोईन ओंकारदादा प्रथमदर्शनीच अत्यंत तेजस्वी आणि सात्विक भासत होते. त्यांना समीरने बारकाव्यांसह सगळा घटनाक्रम कथन केला. सगळे शांतपणे ऐकून ओंकारदादांनी पूर्वाभिमुख बसून एकाग्रचित्ताने ध्यान लावलं. 10 मिनिटे ते समाधी अवस्थेत होते. त्यातून बाहेर आल्यावर ते समीरला म्हणाले, या वास्तूत मूलतः कुठल्याही वाईट शक्तीचा वास नाही, पण जे काय आहे त्याने तुमच्या पत्नीच्या शरीराचा ताबा घेतला आहे हे नक्की. ते मुळात कुठून आले आहे हे जाणून घेतल्याशिवाय त्याचा बंदोबस्त करता येणार नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्ही आधी राहत असलेल्या बंगल्यातच त्याची मूळ आहे. आपल्याला सूर्यास्ता आधी आमोस्या संपायच्या तिथे जावं लागणार आहे. सीमाताई, जान्हवी, समीर, सोपान आणि ओंकारदादा जीपमध्ये बसून जंगलातील त्या जुन्या बंगल्याकडे जाण्यास निघाले. जंगलातील त्या निर्मनुष्य बंगल्यासमोर येऊन जीप थांबली. दुपारचे 4 वाजले होते. सगळीकडे नीरव शांतता होती. एक प्रकारची नकारात्मकता वातावरणात भरून उरली होती. आसपास एवढं जंगल असून देखील बंगल्याच्या आसपास कुठेही पक्ष्यांची किलबिल ऐकायला येत नव्हती. बंगला सोडून काही दिवस झाले होते, तरीही चाव्या समीर जवळच होत्या. सोपानला जान्हवी आणि सीमाताईंबरोबर जीपमध्येच बसायला सांगून ओंकारदादांनी समीरला बरोबर घेऊन बंगल्यात प्रवेश केला. सगळा बंगला फिरून बारकाईने तपासला. एका मोठ्या खोलीजवळ येऊन ते थांबले. त्यांनी 2 मिनिटे डोळे मिटले. हृदय पिळवटून टाकणारा रडण्याचा आवाज त्या खोलीतून येत असलेला त्यांच्या कानांनी टिपला. आश्चर्य म्हणजे समीरला कुठलाही असा आवाज ऐकायला येत नव्हता. त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर वेदना होती. समीरने प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिले. इथे या खोलीतच कोण्या स्त्रीवर भूतकाळात आनन्वित अत्याचार झाले आहेत, तिला मरणप्राय वेदना देऊन तिची हत्या करून तिचे कलेवर या ठिकाणी कुठेतरी टाकून देण्यात आले आहे. सोडाच्या भावनेने पेटलेली अत्याचारी स्त्रीचा आत्मा या घरातच आहे. तुम्ही 2-3 दिवस या घरात राहिल्याने तुमच्या पत्नीला त्याने झपाटले आहे. ओंकारदादा जे काही सांगत होते ते समीरच्या कल्पनेच्या पलीकडचे होते. काहीतरी करा दादा, पण जान्हवीला यातून लवकरात लवकर सोडवा. तुम्ही काळजी करू नका, मी सांगेन तेव्हा तुमच्या पत्नीला आणि बाकी दोघांना आत घेऊन या, तोवर मी माझे काम सुरू करतो. समीर आणि ओंकारदादा बंगल्याच्या आवारात गेले. ओंकारदादा तेथील जमिनीचे बारकाईने निरीक्षण करू लागले. 10-15 मिनिटे बंगल्याचे आवार बारकाईने पाहिल्यानंतर ते बंगल्याच्या मागील बाजूस एका जागी थांबले. जवळच पडलेल्या एका वाळलेल्या झाडाच्या फांदीने त्या जागी त्यांनी एक माणूसभर लांबीचा आणि 1.5 फूट जाडीचा चौकोन आखला. त्याच्या बाजूलाच 2 लोकांना बसण्याची जागा समीरने आणि त्यांनी मिळून साफ केली. आता तुम्ही तुमच्या पत्नीला आणि त्यांच्या आईला घेऊन या आणि सोपानला लवकरात लवकर कुदळ, पेट्रोल आणि आगपेटी घेऊन यायला सांगा. इथल्या कोठी घरात मी कुदळ पाहिली होती. माझ्याजवळ सिगारेट लायटर आहे, तो चालेल का? हो चालेल. आपल्याला लवकर हालचाल करावी लागणार आहे, वेळ फार कमी आहे. समीरने बंगल्याच्या कोठी घरातून कुदळ आणली. बाहेर जाऊन सोपानला जीपच्या मागच्या सीट खाली ठेवलेली पेट्रोलची कॅन आणायला सांगितले आणि जान्हवीला तिच्या आईसोबत ओंकारदादा जिथे होते तिथे घेऊन आला. ओंकारदादांच्या अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी आल्याबरोबर
जान्हवी हातपाय झाडू लागली। त्यांनी आपल्या खिशातून अभिमंत्रित केलेले कुंकू काढून जान्हवी भोवती त्याचे रिंगण केले। आता ती अतृप्त आत्मा जान्हवीच्या शरीरासोबत रिंगणात कैद झाली। अशा अतृप्त आत्म्यांना कसे हाताळावे ते ओंकार दादांना चांगलेच माहीत होते। जान्हवी जोरजोरात भेसूर आवाजात रडू लागली। खाली बस, शांतपणे हुकुमी आवाजात ओंकार दादांनी तिला आज्ञा केली। जान्हवी रिंगणात खाली बसली। कोण आहेस तू, त्यांनी विचारले। मला सोडा, मला जाऊ द्या, जान्हवीचा आवाज पूर्ण बदलला होता। तू कोण आहेस, जान्हवीला का धरले? मी दुर्गा। दुर्गा? कोण दुर्गा? 10 वर्षा मागे माझा बा या बंगल्याचा रखवालदार होता, त्याच्या संग मी इथंच राहायची। काय झालं होतं तुझ्यासोबत? जान्हवीच्या शरीरात असलेली दुर्गा ओक्साबोक्शी रडू लागली। रडता रडता बोलू लागली। एक रोज या बंगल्याच्या मालकाचा पोरगा त्याच्या 4 दोस्तांना घेऊन आला। त्या हैवानांची नजर माझ्यावर पडली। माझ्या बाला त्यांनी मटण आणायच्या बहाण्याने बाजारात धाडलं आणि माझी आबरू लुटली, माझ्या शरीराच्या चिंध्या केल्या। त्यातच माझा जीव गेला। मी मेली हे समजल्यावर त्या हैवानांनी मला हे इथं गाडलं। माझा बाप परत आल्यावर त्याने मला लय शोधलं, पण मी त्याला कुठून गावणार होते। आखेरला हाय खाऊन तो बी मेला। तिची कहाणी तिथे असलेल्या प्रत्येकाचे हृदय हे लावून थरकाप उडवून देत होती। दुर्गा, तुझ्यासोबत खूपच वाईट घडले। तुझ्या अपराध्यांना परमेश्वर माफ करणार नाही, त्यांना त्यांच्या पापांची फळे भोगावी लागतील। पण तू या सुडाच्या आगीत जळून दुसऱ्यांना जाळून काय साधशील? तू जान्हवीचे शरीर सोडून दे, मी तुझ्या आत्म्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न करतो। तुझ्या इच्छेशिवाय तुला मुक्ती मिळू शकणार नाही। ओंकार दादांनी सोपानला आखून ठेवलेल्या जागी कुदळीने खणायला सांगितले। 3-4 फूट खणल्यावर तिथे एका तरुण स्त्रीच्या शरीराचा सांगाडा मिळाला। समीरला त्यांनी खून केली। समीरने त्या सांगाड्यावर पेट्रोल ओतून लाइटरने अग्नी दिला। शरीराला एक झटका बसून जान्हवी झोपेतून जागी झाल्यासारखी उठून रिंगणाच्या बाहेर निघून तिच्या आईजवळ जाऊन उभी राहिली। आज ओंकार दादांनी ती कोण होती याचा रहस्य भेद करून तिला कायमची मुक्ती मिळवून दिली होती। एक सुटकेचा निश्वास सोडून सर्वजण बंगल्याबाहेर पडले आणि जीपमध्ये बसून घराकडे निघाले। सूर्यास्ताची वेळ झाली होती। पक्षी आपापल्या घरट्याकडे परतू लागले होते। आज पुन्हा एकदा त्या बंगल्याचा परिसर पक्ष्यांच्या चिवचिवाटाने गजबजून गेला होता। मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील। त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल। त्यामुळे नक्की लाईक करा। आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।